पाहायला मिळतोय तो चिखली खेळाडेवाडी संघाच्या दिशेत. निदान रेषेच्या आसपासचा खेळ करतो, कधी लेफ्ट कॉर्नर तर कधी राईट कॉर्नर, आणि निष्फळ लढाई करून आपल्या प्रांगणाच्या दिशेनं प्रत्युत्तर दाखल पुसायचं आक्रमण चिखली धनावडेवाडी संघाकडून. दोन एक दोनचं क्षेत्ररक्षण टिपटू सिंगल वनच्या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असताना स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमणाला झालेली सुरुवात, आणि राईट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमण करत असताना पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नरच्या दिशेनं हलकं सुत्तर आक्रमण. मांडीवर हात तुटकून आव्हान करतोय की माझी चढाई मी व्हॅलिड करतोय अशा वेळेला पकड करण्याकरता सज्ज व्हा. सूत्र आक्रमण होतोय, थर्ड रेड टू ऑर्डर. दोन चढाया ज्या वेळेला मैत्री कडवाई संघाच्या अनप्रोडक्टिव्ह झाल्या त्यावेळेला तिसरी चढाई प्रोडक्टिव्ह करायची असा प्रयत्न सुरू झाला तो समोरच्या मैत्री कडवाई संघाकडून. स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना छान पदनित्य आपल्याला पाहायला मिळतं त्या चढाईपूर्वीचं खोवळचं आक्रमण आहे, आणि हे खोवळचं आक्रमण करत असताना या ठिकाणी सुंदर छान डिफेन्सचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. संपूर्ण कौशल्य पाहायला लागलं गेलं, हर कशा धक्का तंत्राचा देखील अवलंब झाला. थर्ड राईट टू ऑल टाईम पुन्हा एकदा तिसरी चढाई आहे. आता मात्र मैत्री कडवाई संघ देखील रणनीती आखणार कारण तिसरी चढाई आहे. या चढाईपट्टू करता क्षेत्रविभूत जरूर लावायचं, मात्र शत्रू लावत असताना या चढाईपट्टूची पूर्ती कोटी आपल्या मैदानावरती करायची, त्याला खिंडीत रोखून धरायचं, हल्ला परतव लावण्याच्या दृष्टिकोनाला क्षेत्ररक्षण करायचं. 29-30 सेकंद या ठिकाणी या चढाईपट्टूला खेळवत ठेवणं गरजेचं होतं, मात्र चूक होते ती मैत्री कडवाई संघ. दमदार क्षेत्ररक्षण दाखवण्याच्या जोरावरती क्षेत्ररक्षण स्वतः बळी ठरतोय, आणि पुन्हा एकदा एका गुणाची बॅकफूट आपल्याला पाहायला मिळते ती मैत्री कडवाई संघाची. पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना या ठिकाणी धनावडेवाडी अशी कामगिरी करताना मैदानावरती पाहायला मिळतो, आणि थोडीशी पहिल्या सत्रामध्ये उभारी घेत असताना समोरच्या संघाचे मनसुबे खुळीत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून एक मैदानावरची खेळी आपल्याला पाहायला मिळते ती धनावडेवाडी चिखली संघाकडून. चार क्षेत्ररक्षक मैदानात आहे, डबल टूचं सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण आहे, अंतरा अंतरावरचं विखुरलं गेलेलं विभागलं गेलेलं क्षेत्ररक्षण आहे, आणि या क्षेत्ररक्षणाची कोंडी फोडण्याकरता सज्ज झालेला 777 नंबर जर्सी परिधान केला हा चढाईपट्टू आक्रमण करतो. आपल्या चारचा हात फैलावत केलेली चढाई होती, एखादा क्षेत्ररक्षक हात फैलावून आपल्या टप्प्यात येतो का याचा अचूक अंदाज घेतला गेला होता. पूर्वार्धातला खेळ चालू आहे, आणि पूर्वार्धातल्या खेळामध्ये निश्चित या ठिकाणी धनावडेवाडी चिखली संघ थोडासा उभारी घेतोय. स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमण झालेली या ठिकाणी सुंदर खेळ एकमुत्तर जबरदस्त क्षेत्ररक्षण सांख्यिक कौशल्य या ठिकाणी पणाला लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं ते धनावडेवाडी चिखली संघाकडून. आणि थोडस कच्चीकरण होत आहे ते मैत्री कडवाई संघाचं. महत्वाचे मोहरे मैदानाच्या बाहेर जातात, तीन क्षेत्ररक्षक मैदानात आहेत, आणि जर का पकड झाली तर मात्र सुपटेकर होणार असणार आहे, दोन गुण प्राप्त होणार आहे ते मैत्री कडवाई संघाला. तीन क्षेत्ररक्षकांसमोर चढाई करण्याचं धारिष्ट दाखवलं जाते, खोरवरचं आक्रमण करण्याचा इरादा पक्का होता, मात्र समोरचा क्षेत्ररक्षक देखील इतकं ठाम होत झालेली पडझड रोखायची या दृष्टिकोनाचा क्षेत्ररक्षक जरूर लावलं गेलं होतं, आणि प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण. आणि आता महत्वाची धुरा असणार आहे ती या खेळाडूच्या या चढाईपट्टूच्या खांद्यावरती, कारण सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्येच आपल्या संघाची थोडीशी पडझड झाली, संघाचं कॉम्बिनेशन खेळलं गेलं, संघाचा ताळमेळ घसरला गेला, आणि अशा वेळेला पुन्हा एकदा संघाचं कॉम्बिनेशन अबाधित राखायचं, आणि त्याकरता प्रयत्न करत असताना चढाईच्या जोरावरती एखादा गुण प्राप्त करायचा, संघाला महत्वपूर्ण योगदान द्यायचं असे प्रयत्न. मात्र तसा प्रयत्न पाहायला मिळाला. थर्ड राईट टू ऑर्डर तिसरी चढाई. या चढाईमध्ये या चढाईपट्टूला एखादा गुण प्राप्त करावाच लागणार आहे, कोणती बोलाची संधी या चढाईपट्टूला मिळणार नाही, कारण तीन क्षेत्ररक्षक मैदानात आहेत, त्यामुळे एखाद्या क्षेत्ररक्षकाला बाद करूनच माघारी परतावं लागणार आहे अशा स्वरूपात चढाई असताना या ठिकाणी सुंदर या ठिकाणी जबरदस्त एक सत्ता घेणारी अशी चढाई क्षेत्ररक्षकाला हुडकावणी देणारी अशी चढाई होत असताना माध्य भद्र क्षेत्ररक्षकाला छान सुरेख कामगिरी पार पाडली. पाच क्षेत्ररक्षक मैदान, दोन दोनची रचना पुन्हा एकदा आखली गेली, डबल टू सिंगल वनचं क्षेत्ररक्षण, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्नाला सुरुवात झाली ती समोरच्या मैत्री कडवाई संघाकडून. सूत्र आक्रमण आहे, पाच क्षेत्ररक्षक हलते ठेवले जात आहेत, आणि अशा वेळेला पुन्हा एकदा एक निष्फळ चढाई मैदानावरती होत असताना सामन्याचा पूर्वार्ध एक
ठिकाणी नवीन चूक झाली तर ठीक आहे, पण त्या चुकाची पुनरावृत्ती करायची असा प्रयत्न मात्र असू नये बाजारावर. तो मैत्री कळवायचा त्यांचा. चार नंबर जास्ती परिधान केला चढाईपटू आक्रमण करतोय, मात्र आपल्या पुरेपूर उंचीचा या चढाईपटूला मात्र मैदानावरती उपयोग करून घेता येत नाही. काहीसा कबड्डीचा सूर न गवसलेला खेळाडू असा निश्चित आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. निष्फळ चढाया प्रत्येक या खेळाडूचे आपल्याला पाहायला मिळतात, आणि याचा जो थेट फायदा होतोय तर समोरच्या असणाऱ्या धनावडेवाडी चिखली संघाला. आक्रमण होते धनावडेवाडी चिखली संघाकडून निदान रेषेच्या आसपासचा खेळ करत असताना चार क्षेत्ररक्षक मैदानात आहे. डबल टू च सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पुन्हा एकदा मैत्री कडवईकडून पाहायला मिळतं. आणि याच वेळेला आपली चढाई दाखवत असताना, आपली चढाई मैदानावरती प्रदर्शित करत असताना सावध पवित्रा घेत खेळायचं, कारण समोरचा संघ मैत्री कडवाई आहे. मैत्री कडवई संघ उभारी घेणार नाही याची काळजी घेत खेळायचं हा प्रयत्न चालू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर समोरच्या असणाऱ्या धनावडेवाडी चिखली संघाकडून एक नंबर जास्त प्रदान केला तर आक्रमण करतो छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. निदान रेषेच्या आसपासचा खेळ करत असताना वारंवार बोनस अटेक करण्याचा प्रयत्न होत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा सुद्धा टॅकल, ऍडव्हान्स टॅकल ज्याला आपण म्हणतो, हा ऍडव्हान्स टॅकल आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुन्हा एक क्षेत्ररक्षक मैदानात आहे. अजून देखील पिछाट रोखण्यात अपयश येतंय ते मैत्री कडवई संघाला. तीन क्षेत्ररक्षक मैदानात तीन विरुद्ध एक असा मैदानावरचा चाललेला सामना आपण पाहतो. तिन्ही क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरच ठाम असं क्षेत्ररक्षण करत असताना, खंबीरपणे क्षेत्ररक्षण करत असताना चढाईपट्टू मात्र एखादा क्षेत्ररक्षक कुठे काफी आहे का, एखाद्या क्षेत्ररक्षकाच्या पायावर हत्या ठेवण्याचा प्रयत्न चालू झालेला चढाईपट्टूकडे आपल्याला पाहायला मिळतो. आणि निष्फळ चढाई प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा असेल. चार नंबर जर्सी पर चालू सामन्याची शेवटची पाच मिनिट आणि गुलाख स्थिती अशी आहे. मैत्री कडवाई तीन गुण आणि धनावडेवाडी चिखली सहा गुण. या ठिकाणी बोनसचा गुण प्राप्त होतोय तो मैत्री कडवाई संघाला, तर टेकलचा गुण प्राप्त होतोय तो समोरच्या धनावडेवाडी चिखली संघाला. थर्ड रेट डुअर्ड दोन क्षेत्ररक्षक मैदानात आहे आणि दोन क्षेत्ररक्षक समोर हल्ला चढवत असताना आपली चढाई विधानरेषा पार करून व्हॅलिड करायची आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांच्या दिशेनं या क्षेत्ररक्षणाची कोंडी फोडण्याकरता एक आपली चढाई अशा सुरुपाय चढाई पाहायला मिळते. ती या चढाईपट्टूकडून सुंदर आक्रमण आहे. रणघाट टच करण्याचा वारंवार या ठिकाणी प्रयत्न आणि 2+2=4 चार गुणाची पुन्हा एकदा भरपट. माफ करा, या ठिकाणी आपली फक्त हे कला सादर होणार आहे. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण चालू सामन्याची शेवटची चार मिनिटं. दोन दोन एक क्षेत्ररक्षण ट्रिपल टू सिंगल वन क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मैत्री कडवई संघाकडून. आणि या ठिकाणी ओपरा क्षेत्ररक्षक सिंगल पॉईंट. ओपरा क्षेत्ररक्षक या ठिकाणी बाद केला जातोय. पंचानी अपील स्वीकृत केलेलं पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा झाला तो चिखली धनावडेवाडी संघाला. वेळ हातातून हळूहळू निष्कृत झालेला असताना या ठिकाणी सुंदर टॅकल आहे. जबरदस्त टॅकल पाहायला मिळतो चिखली धनावडेवाडी संघाकडून. वारंवार खच्चीकरणाला सामोरं जावं लागतंय ते मैत्री कडवई संघाला. दोन क्षेत्ररक्षण आणि चालू सामन्याची शेवटची काही मिनिटं शिल्लक आहे. निर्णायक मिनिटांचा काही शिल्लक आहे आणि या सामन्यामध्ये निश्चित पराभवाचे ठग सरकू लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे ते मैत्री कडवईच्या दिशेनं. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं परतण्याच्या दृष्टिकोनाची जी खळी असायला हवी होती ती मिळतोय चिखली धनावडेवाडी संघाकडून. आक्रमण होतंय मैत्री कडवई संघाकडून. स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण चालू सामन्याची शेवटची तीन मिनिट. शेवटच्या तीन मिनिटात सामना बाकी. दोन 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 एक ट्रिपल टू सिंगल क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी मात्र ऍडव्हान्स बॅक टॅकल होत आउट. पंचांचा निर्णय सुंदर निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण करत असतानाच या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील बऱ्याच धक्का तंत्र अवलंबल्या गेल्या कारणानं चढाईपट्टू देखील मैदानाच्या बाहेर जातोय. उभय संघाला एक एक आक्रमण होतोय. पुन्हा एकदा मैत्री कडवईच्या प्रांगणामध्ये दोन एक दोनचं क्षेत्ररक्षण आणि चालू सामन्याची शेवटची तीन मिनिटं. या ठिकाणी मात्र या पद्धतीने एखादी भिंत उभी ठाकावी कडे यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. मैत्री कडवई संघानं शेवटच्या काही मिनिटांमध्ये पुन्हा एकदा एक दमदार खेळ मैदानावरती करायचा हा मनसुबा आपल्याला पाहायला मिळतो. वाटत सांगा पाच क्षेत्ररक्षक मैदानात आणि तिथे या ठिकाणी बोनसची कोणती संधी मिळणार नाहीये ती या चढाईपट्टूला चालू सामन्याची शेवटची दोन मिनिटं. शेवटच्या दोन मिनिटांचा सामना बाकी. दोन दोन डबल टू सिंगल वनचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी पाहूया चढाई पाहायला मिळते आपल्याला मैत्री कडवईच्या प्रांगणामध्ये. कोणत्या पद्धतीनं हल्ला परतवून लावला जातो आणि तुटीत काळ घेतला जातोय. निसर्ग तुटीत काळ संपुष्टात ती पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आक्रमण होत आहे
मैत्री कडवे संघाकडून चार नंबर जास्ती पर्यंत आहे की लागला या ठिकाणी क्षेत्रक्षण ह्याच्या पायांच्या वेगवान हस्त्यांवर बारकाईनं लक्ष कसं असावं. हल्लेखोराला आपल्या गवेत घेत असताना त्या हल्लेखोराला आपल्या प्रांगणामध्ये कसं जेरबंद करावं हे पाहायला मिळतंय. चिखली धनावडेवाडी संघाकडून सुंदर डिफेन्स, छान बचाव, आक्रमण धनावडेवाडी संघाकडून, चार क्षेत्ररक्षक मैदानात आहे. आणि चालू सामन्याचा शेवटचा एक मिनिट, सामना मात्र 60 सेकंदाचा बाकी. आणि हा 60 सेकंदाचा सामना बाकी असताना निश्चित या ठिकाणी हा सामना चुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तो चिखली धनावडेवाडी संघाच्या दिशेत, चिखली धनावडेवाडी संघाने या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर पाहायला मिळतोय आपल्याला तो धनावडेवाडी संघाकडून. थर्ड रेट टू ऑर्ड आहे, तिसरी चढाई आहे. सामन्यातील एकाच दुसऱ्या शिल्लक असू शकते. जबरदस्त चढाई, सिंगल पॉईंट, पुन्हा एकदा एका गुणाची भर पडते ती या धनावडेवाडी चिखली संघामध्ये. दोन क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अवलंबलं गेलं आणि 5 नंबर जास्ती परिधान केला चढेपटू आक्रमण करतो. सूत्राचा आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तितक्याच भक्कमपणे आक्रमकतेने केलेलं क्षेत्ररक्षण असताना